मनसे स्टाइल आम्ही आंदोलन करणार आहे, आमच्या पाठीमागे मनसे खंबीर उभी आहे। टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चैनल मधून मी दीपक कोटेकर। उद्यापासून दिवाळी सुरू होणार आहे। आपल्याला आपल्या घरापर्यंत पोहोचवणारे कंडक्टर आणि बस ड्रायव्हर आज कुठेतरी संकटात सापडलेले आहेत। आपण जर पाहिला तर घरामध्ये गेल्याच्या नंतर बाबा तुम्ही मला काय आणलत का असा प्रश्न विचारल्यावरती मुलीला काही देण्यासाठी जर नसेल तर त्या बापाची काय अवस्था होणार। वसई विरार शहर महानगरपालिका असाच काहीतरी या कामगारांसोबत करते। आणि कामगार कोण आहेत तर हे वसई विरार परिवहन सेवेचे वाहक चालक आणि वाहक आहेत। आणि यांना अधिकार नाही आहे का दिवाळी बनवण्याचा। आणि आज अक्षरशः महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही भेटलो तर त्यांनी असं सांगितलं की आम्ही आरटीजीएस केलेला आहे त्यांचा बोनस। आणि ठेकेदार म्हणतो की मी घाट्यामध्ये आहे, जर तू घाट्यामध्ये आहेस तर तू हा कॉन्ट्रॅक्ट का घेतलास असा विषय निर्माण होतो। आपण जाणून घेऊया खुद्द आपल्यासोबत हे सगळे कर्मचारी आहेत आज संकटात सापडलेले आहेत। मी सर्वांना विनंती करतोय की यांच्या पाठीशी उभं राहायचं आहे। यांनी आता परिवहन सेवा बंद केलेली आहे पण त्याच्या मागे काहीतरी कारण आहे। त्यांचाही पोट आहे, त्यांचाही परिवार आहे, दिवाळी साजरी करण्याचा त्यांचाही अधिकार आहे। दादा नेमका काय विषय इथे पुढे काय विषय आज ऐन दिवाळीच्या वेळेला तुम्हाला अंधारात ठेवलं गेलं काय सांगाल? आता आयुक्ताबरोबर आमची 13 तारखेला मीटिंग झालेली, त्याच्याबरोबर ठेकेदार आणि डेपो मॅनेजर पण होता। आमच्या काय मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही समोर ठेवलेल्या आयुक्ताच्या समोर, आयुक्तांनी त्या मान्य पण केल्या आणि ठेकेदाराला सांगितलं की लवकरात लवकर त्या मागण्या पूर्ण करा कर्मचाऱ्यांच्या। तर ठेकेदारांनी ते सर्व मागण्या पूर्ण बोलणं म्हणजे पूर्ण करतो म्हणून, आणि जे बोनसचा विषय आहे ते 3 दिवसाचा टाईम दिला। 3 दिवसाचा टाईम देता देता आता कमीत कमी 8 दिवस झाले। ठेकेदार उद्या करतो म्हणजे आज उद्या करत करत त्यांनी पूर्ण दिवस काढलेले आहेत। आणि आता ठेकेदार बोलतो की माझी आता ऐपत नाही, मी बोनस देऊ शकत नाही। पण आम्ही ज्यावेळी आयुक्तांना भेटलो आयुक्तांनी असं सांगितलं की आम्ही त्याचा बिल पास केलेला आहे, सदर जी बोनसची अमाऊंट आहे ती आम्ही ट्रान्सफर केली, तरी देखील तुम्हाला बोनस का दिला जात? आता हे आयुक्ताला माहिती आणि ठेकेदाराला माहिती, आता त्यांचे काय आयुक्ताचे आणि त्यांचे साटेलोटे चालत असतील। आता तो हाच घ्या ना तुमचा, तो तलेकर, तो तलेकर कुणाचा माणूस आहे? कर्मचाऱ्यांचा माणूस थोडी आहे तो। तलेकर कोण आहे? तलेकर इकडचा महानगर पालिकेचा परिवहन सेवेचा हे आहे, तो अधिकारी आहे। तो त्या अधिकाऱ्याला सर्व माहिती आहे काय चाललं काय नाही ते। ह्यांना बरोबर दिवाळीची पाकिट बिटिकीड दर दिवाळीला भेटतात ठेकेदाराकडून, म्हणून हे आता तो तलेकर प्रत्येक टायमाला ठेकेदाराची बाजू घेतो, डेपो मॅनेजरची बाजू घेतो। म्हणजे आम्हाला कोण वाली नाही का? मग आम्ही आता कायद्यानी चाललोय। आता जर तुम्हाला तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर काय करणार तुम्ही? आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर बेमुदत आमचा संप चालूच राहणार। कारण ऐन दिवाळीमध्ये कर्मचारी असे बोलतायत की जर आपली जर दिवाळी जर अंधारात जात असेल तर ह्यांची पण दिवाळी अंधारात जाऊ द्या। किती तास आपण काम करत असता? काम किती तास करता? आमची 8-8 तासाची ड्युटी असते, 8 आणि 8 16 तासाची ड्युटी असते। त्या 8 तासामध्ये पण आमच्या कर्मचाऱ्यांची एवढी पिलवणूक होते, 8 तासाच्या ड्युटीमध्ये एवढ्या तुम्ही ट्रीप मारायच्या साहेब, त्याच्यामध्ये रेस्ट भेटत नाही, काय नाही भेटत। आणि आमच्या कंडक्टर लोकांना 5-5 रुपयासाठी 2-2 रुपयासाठी फाईन मारले जातात। अरे त्यांचे पगार किती आणि तुम्ही फाईन मारताय किती? कोण एक रजेवरती 8 दिवसाच्या रजेवरती कोण गेला त्याला फाईन, कंडक्टरला फाईन, कुठल्या काय गाडीचा आरसा तुटला त्याला फाईन, टायर फुटला त्याला फाईन, ऍक्सिडेंट झालं त्याला फाईन। म्हणजे आम्हाला पगार तुम्ही देताय किती? आणि काय बोलतायत की आम्ही जो भूमठेका जो पास केलेला आहे महानगरपालिकेकडून भूमठेका, त्या भूमठेक्याने आम्ही चालणार, भूमठेक्यावरती असा करार केलेला आहे की एसटीच्या कायद्याने चालणार। आता ही तर महानगरपालिका आहे आणि एसटीच्या कायद्याने चालायचं असेल तर एसटीला तर 40,000 पगार आहे, मग तेवढा आम्हाला पगार द्यावा। आणि मग सगळे आमच्या तुम्ही जे काय नेम लावा, जे काय लावायचे एसटीचे ते नेम लावा, पण असं काहीच नाही। आमची फक्त आणि फक्त आज 1.5 ते 2 वर्षापासून फक्त पिलवणूक चाललेली आहे, फसवणूक चाललेली आहे। आणि एक नंबरचे खोटारडे आहेत, तो ठेकेदार पण खोटारडा आहे आणि तो डेपो मॅनेजर पण खोटारडा आहे, आणि हे तलेकर बिलेकर जे अधिकारी आहे, तलेकर अधिकारी तो एक नंबर खोटारडा आहे। कारण तो जो तलेकर आहे ना, हा महान हे ठेकेदाराचे हे दलाल आहेत, हे तलेकर वगैरे ठेकेदाराचे दलाल आहेत ते लोक। आणि आयुक्त बियुक्त सर्व मिळलेले आहेत। आता तो पहिला जेव्हा ह्या लोकांनी ठेका घेतला तो आपला आयुक्त कुठला डी ना, गंगाधर डी, गंगाधर डी, गंगाधर डी नी
तुम्ही विचार करा, आप्पांनी पहिली ज्याची ओपनिंग केलेली, त्याच्यानंतर गंगाधर डी आला आणि गंगाधर डीनी परत दुसऱ्यांदा ओपनिंग केली. काय गरज होती हो मला दुसऱ्यांदा ओपनिंग करून? आणि त्या गंगाधर डीनी, ही आता बोगस कंपनी आहे, हे रजिस्टर पण नाही, यांच्याकडे प्रमाणपत्र पण नाही, आणि अशा लोकांना ह्या लोकांनी ठेका दिलाय. एकंदरीत आपण जर पाहिला दादा, काय विषय काय आज घरामध्ये? दिवाळी आहे, कशी दिवाळी साजरी करणार तुम्ही? दिवाळी आता आमच्याकडे एक रुपया पण नाही, पगार आमचा 7 तारखेला झाला, तो त्याच टायमाला संपला आमचा पगार. आणि आता आम्ही याचं बोनसबद्दल आज दुपारी गेलो तर आम्हाला सांगतो तुम्हाला बोनस नाही भेटणार, तुम्हाला काय करायचं ते करा. त्यांना फोन लावला ठेकेदारांना तर तो सांगतो की बोनस नाही भेटणार, मी पहिला घाट्यात गेलेलो आहे, मग आम्ही कशी दिवाळी साजरी करणार? आता काही जे तुमचे वाहक आहेत ते गाडीच्या खाली झोपलेले आहेत, मग आता तुम्ही काय करणार पुढे? काय करणार आता? आत्महत्या केल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आमच्याकडे. आम्ही आमची दिवाळी अंधारामध्येच घालवणार का आम्ही? खरं आहे, ह्यांची दिवाळी काही अंधारात घालवणार. आता काय प्रकार आहे सगळा, की तुम्हाला का तुमची पिळवणूक केली जाते? गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही प्रवाशांना आपल्या घरापर्यंत पोहोचवता, पण तुमच्या बरोबर मात्र कुठे ना कुठेतरी अन्याय होतो. याच्यामध्ये काय बघा, नगरपालिका यांना कॉन्ट्रॅक्ट देते, नगरपालिकाला बी माहिती आहे की एवढे कर्मचारी आहेत, पण नगरपालिका रिस्पॉन्स घेत नाही, म्हणजे आम्हाला सर्वांना वाऱ्यावर सोडलाय. ठेकेदारांचे पोट भरायसाठी हे लोक ठेके देतात, आणि आपले पोट भरायसाठी तर आम्ही काय माणूस नाही का? आम्ही दुनियाला सेवा देतो, आम्ही नाही कचऱ्यावाल्यांना बोलायचं, सर्वांना बोलायचं, आम्ही काय माणूस नाही का? एवढी माणुसकी नाही, यांना समजायला पाहिजे ना. आणि एका गाडीमध्ये 150-150 माणसं भरून गाडी चालते आणि बोलतो घाट्यामध्ये चालतो एन टायमाला, नाही जमत ना सोडून जा ना बाबा, नाही जमत तर सोडून जावा. मी पहिल्यापासून 2012 पासून मी कामावर आहे इकडं. काय विषय दादा बोल? आताच आम्हाला माहिती भेटली की ठेकेदाराला नगरपालिकेतून RTGS केलेले आहेत पगार, आणि ठेकेदार असं सांगतोय की मला 7 महिने झाले अजून पेमेंट दिलेला नाही नगरपालिकेने. जेव्हा झाली त्यावेळेस तिथे मनसेचे काही पदाधिकारी होते, त्यांच्या समोर त्यांनी ही कबुली दिली, ही कबुली दिली, पैसे दिलेले आहेत. आणि मनसेचे तिथे या वेळ त्यावेळेला पण आम्ही जेव्हा डेपो मध्ये होतो, आम्ही संप केला त्यावेळेला पण आम्ही तिथेच मनसेचे पदाधिकारी आमच्या सोबत होते, त्या लोकांना पण त्यांनी सांगितलं की मला नगरपालिकेकडून कोणतंही 7 महिने झाले कोणतंही अनुदान आलेलं नाही, मी कोणत्या हिशोबाने तुम्हाला देऊ बाबा. आता मनसे स्टाईल आंदोलन तुम्हाला करावं लागणार आहे? मनसे स्टाईल आम्ही आंदोलन करणार याच्या मागे, आमच्या पाठीमागे मनसे खंबीर उभी आहे. आपण एकंदरीत जर पाहिलं तर या कामगारांच्या मागे मनसे हा पक्ष खंबीरपणे उभा आहे. परंतु शंकेचा विषय हा आहे की वसई विरार शहर महानगरपालिकेत प्रत्येक कामगारांना जे कार्यरत आहेत त्यांना जर पगार दुप्पट बोनस दिला जातो तर मग ह्या कर्मचाऱ्यांवरती का अन्याय केला जातो? आणि ज्या वेळेला ठेका दिला जातो तेव्हा ठेकेदाराची पात्रता वसई विरार महानगरपालिका का पाहत नाही? जेणेकरून ज्या वेळेला आर्थिक विषय येतो त्यावेळेला ठेकेदाराचं कर्तव्य आहे की ह्यांनी जो वर्षभर काम केलेलं आहे त्या वर्षाचा जो काही मोबदला आहे, जी दिवाळी आहे, दिवाळीत जो बोनस प्रत्येकाला दिला जातो, तर मग यांचा अधिकार देखील तितकाच आहे. आणि कुठे ना कुठेतरी स्वतः आयुक्तांनी यांच्यावरती लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा हा संप दीर्घकाळापर्यंत चालेल आणि ह्याचा फटका कुठे ना कुठेतरी वसई विरारच्या सामान्य जनतेला मिळेल. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.